वैदुवाडी येथे तालमीच्या कामाचे भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. वैदुवाडीतील जुन्या लाल मातीच्या तालमीत अनेक मल्ल घडलेत. या तालमीने कुस्ती क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलाय. कुस्तीमुळे वैदू समाजाचे आणि माझे घनिष्ठ संबंध आहेत. आम्ही सर्वांनी एकत्रित मिळून गावोगावी जाऊन कुस्त्यांचे आखाडे गाजवलेत. सध्याच्या युगात व्यायामाला खूप महत्व प्राप्त झालंय. पूर्वी व्यायामाला धनसंपत्ती मानली जायची, परंतु आता काळानुसार बदल झालाय. तरुण वर्ग वेगवेगळ्या मार्गाला जाताना दिसतोय. यासाठी प्रत्येकानं जागरूक होणं गरजेचं आहे. कुस्ती क्षेत्राचे नाव आता कमी होत चालले आहे. यासाठी शासनाने याची दखल घेणं गरजेचं आहे. पूर्वी आम्हाला व्यायामासाठी तालीम नव्हती, व्यायामाला लाल माती सुद्धा नव्हती. तरी सुद्धा आम्ही शरीर संपत्ती प्राप्त केली होती, त्यामुळे आम्ही आजही विविध आजारांपासून ग्रासलेलो नाहीत. लाल मातीत व्यायाम करणं सर्वोत्कृष्ट आहे. पूर्वी वैदू समाजाच्या मुलांबरोबर कुस्ती करायला कोणीही तयार होत नव्हतं. आत्ताच्या मुलांनी आपल्या वडिलांचा आदर्श अंगीकारून कुस्ती क्षेत्राकडे लक्ष द्यावे, तसेच समाजामध्ये व्यायामामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले. नगरसेविका सोनाबाई शिंदे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 5 मध्ये वैदुवाडी येथे तालमीचे भूमिपूजन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगरसेवक तायगा शिंदे, शिवाजीराव कराळे, नगरसेवक मनोज दुल्लम, नगरसेवक रवींद्र बारसकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश शिंदे, संजय ढोणे, विलास ताठे, भाना शिंदे, सुरेश शिंदे, बबन शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. काही कारण माझ्याकडे माझे माझ्या आणि तुमचे संबंध मनात काही कारणामुळे झालो होतो, परंतु आज तायका शिंदेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दुनिया मित्राची आपल्याला भेट झाली. त्याचा खरोखर मनापासून आपल्याला सांगू इच्छितो का एक वेगळा आग्रह करा आणि त्या ठिकाणी आला. त्याचं कारण आपल्याला माहिती करता हे वैदू समाजाचे जे काही प्रेरण क्षेत्रामध्ये असणारे जे काही प्रेरण मंडळी होती त्यांची आणि माझी तुम्हाला सांगतो अनेक वर्षापासून अनेक ओळखीचे होत होते. ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का कुस्ती क्षेत्राचा पूर्ण आखाडा असा का माझं त्या त्या वेळेला तुम्हाला सांगतो का कुस्तीचा मला सुद्धा बऱ्याच वर्षानुवर्ष आवड होती. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो का ही ज्या वेळेला तुम्ही कुठेही आखाड्याला कुठून आल्या त्या वेळेला तुम्हाला सांगतो आखाड्याला जर आली तर मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो का आपल्या गरीब माणसाची मी स्वतः कुस्ती लावायचं नुसती कुस्ती लावतच नव्हतं. तर जर कदाचित गावकऱ्याने जर कदाचित एखाद्या वेळेला सुरेशरावला जर 500 रुपये जर जाहीर केले तर मी स्वतःहून सांगायचो का माझी स्वतःच्या 500 कुस्ती लावा आणि ती चिरपट झाली पाहिजे. ही काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी मी करण्याचं काम करत असतो. त्यामुळं आज व्यायामशाळेच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने माझ्या हस्ते ठेवून मला बोलवलं त्याबद्दल आपल्याला सतीची आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी देतो. त्याचं कारण आपल्याला माहिती का आता पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला माहिती का सगळ्यामध्ये जास्त जर त्याचं महत्व होतं तर व्यायामाला खरं माझं मोठ्या प्रमाणामध्ये महत्व राहायचं. आपल्या जर वडली पवडली आई वडिलाला कदाचित एखाद्याने जर कुठल्या पाहुण्याने जर विचारलं तुमचं संपत्ती काय तुमचं धन काय काय तर त्या काळामध्ये आपले वडील सांगायचे का आमची संपत्ती आमचं धन एकच आहे. आमच्या घरामध्ये आमच्या कुटुंबामध्ये जर मुलं तयार झाले पैलवान जर झाले तर त्या पैलवानाचीच आपण संपत्ती आणि धन आपण सांगण्याचं काम करत होतो. म्हणजे जेवढं तुम्हाला सांगतो का संपत्तीला त्या ठिकाणी महत्व नव्हतं तेवढे जर कदाचित व्यायाम करणारे मुलं असेल सुदृढ असेल चांगले असेल चांगलं आपलं नाव लोकी करीत असेल तर त्याच्यासारखं मला असं वाटतं आपल्या वडिला दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या प्रकारचा त्या काळामध्ये अभिमान मला असं वाटत नव्हता. परंतु आता काळ बदलला काळाच्या वगैरेप्रमाणे मला असं वाटतं ह्या सगळ्या काही गोष्टी बदलत चालल्या आणि आज आपण पाहतो का तरुण मुलं जर पाहिले तर अनेक वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या मार्गाने प्रत्यक्ष आपल्याला जायला पाहायला लागल्याचं मिळण्याचं काम होतंय. त्याचं कारण असं आहे का आपण जसं आता शिवाजीरावने उल्लेख केला सांगितलं एखादा जर तरुण पैलवान झाला जोरपाटा खाल्ला चांगला नाव लोकिक जर झालं तर तो मात्र आता पूर्वीच्या काळामध्ये असं काही घडत नव्हतं. किती मोठा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला हिंद केसरी जरी झाला तरी एखादा माणूस लहान असू द्या मोठा माणूस असू द्या तो प्रत्यक्ष भेटल्यानंतर त्याला आदराने बोलणं आदराने त्याच्याशी चर्चा करण्याचं काम करत होता.
परंतु आजच्या काळामध्ये जर कदाचित एखाद्या पहिला तुम्ही तब्येत झाली थोडी छाती जर निघाली तर कुठतरी दादागिरी कर कुठतरी दंडाटी कर कुठं वेगळ्या मार्गाने काहीतरी व्यवसाय कर मला असं वाटतं आजच्या गोष्टी घडण्याचं काम खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम पूर्वीपासून परिचित आहे ज्ञात आहे आणि म्हणून कुठतरी नवीन पिढी देखील या कृषी क्षेत्रामध्ये आली पाहिजे या माध्यमातून ज्या वेळेला आपल्याला घराच्या परिसरामध्ये ज्यावेळेस व्यायामशाळा असतील तर आपल्याला व्यायामाची आवड निर्माण होती त्या माध्यमातून जवळ असलेलं कोणी खरंतर सिद्धेसाहेब कंटाळा करत नाही लोक मग व्यायामाकडे येतात आकर्षित होतात सगळ्यात महत्वाचं की ज्या वेळेला माणूस व्यायाम करतो तर तो निश्चित रूपानं व्यसनापासून दूर राहतो त्यामुळे कुठेतरी व्यायामाची आवड ही आपल्याला कुठेतरी असणं गरजेचं असतं आणि म्हणून त्याच्याकरता आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रयत्नातून चांगल्या प्रकारच्या व्यायामशाळेकरता या ठिकाणी आपण निधी मंजूर करून आणला आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी होत आहे आपल्या परिसरामध्ये देखील चांगल्या रीतीनं विकासात्मक कामाचं घोडदौड चालू आहे प्रभागाची व्याप्ती अगदी या तुळजा भवानी मंदिरापासून सुरू होती तर त्या पत्रकार चौकापर्यंत आपल्या प्रभागाची व्याप्ती म्हणजे प्रदर्शन कुठे तर तुम्ही या कॉपऱ्यापासून त्या कॉपऱ्यापर्यंत नगरसेवक तरी देखील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणं प्रत्येक कॉलनीपर्यंत प्रत्येक गल्लीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न तुमच्या सर्वांचा असतो आणि त्या माध्यमातून सातत्याने विकासात्मक कामाचा जो काही घोडदौड आहे काही ना काही प्रमाणामध्ये कोविडमुळे बऱ्याच ठिकाणी अडचणी आल्या शासनाकडून निधी मिळण्यामध्ये अडचणी आल्या केंद्र सरकार असो राज्य सरकार असो किंवा महानगरपालिकेमध्ये असो तरी देखील थोडा फक्त वेग कमी झाला पण कामं कधी थांबलेलं नाही आणि म्हणून त्या रीतीनं आता चांगल्या प्रकारचं नियोजन हे आपल्या कामाच्या बाबतीत चालू आहे आज प्रभागामधलेच महत्वाचे रस्ते आता महापौर साहेब तुम्ही प्रयत्न केला त्या माध्यमातून आता आपला टी व्ही सेंटर चौक भिस्तबाग मान आणि भिस्तबाग मानापासून सरळ रस्ता आता त्याचं अजूनही काम बाकी आहे अजून काय रस्ता काम अंतिम टप्प्यामध्ये अजून आलेलं नाही लवकरच त्याचं काम आता दिवाळीच्या नंतर त्याच्या अंतिम कामाचा टप्पा सुरू होईल त्याच्यानंतर आता पाईपलाईन रोडचं देखील कामाची सुरुवात पुढच्या महिन्याभरामध्ये होईल पाईपलाईन रोडपासून तर अगदी श्रीराम चौक श्रीराम चौकापासून आपल्या शिला व्यारापासून गुलमोर पोलीस चौकीपर्यंत आणि गुलमोर रोड देखील आपल्या सुरभी हॉस्पिटलपासून या पुष्टधाम रोड पर्यंत असा हा रस्ता देखील आता मंजूर झालेला आहे त्याचं देखील काम तुम्हाला सांगतो पुढच्या एक महिन्याभरामध्ये चालू झालेलं आपल्याला पाहायला मिळेल अशा प्रकारचं नियोजन सगळं आपल्या संपूर्ण प्रभाग असेल किंवा प्रभागाच्या शेजारचा परिसर असेल या सगळ्या परिसरामध्ये सुरू आहे प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे 24 अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.